चला वेलकम एव्हरी वन वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत हे लेक्चर थोडंसं वेगळं आहे रेग्युलरली आपण वेगवेगळे वेग टॉपिक डिस्कस करतो कन्सेप्ट पाहत असतो किंवा प्रश्न सॉल्व्ह करत असतो पण या लेक्चरमध्ये आपण थोडासा वेगळा मुद्दा डिस्कस करूयात कारण आत्ताची जी सिच्युएशन आहे म्हणजे करंटला आपण जेव्हा हा लेक्चर म्हणजे हे लेक्चर घेतोय त्या लेक्चरच्या वेळेस अवस्था अशी आहे की पुढच्या कोणत्याही तारखा आपल्या समोर नाही आहेत म्हणजे ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल आणि भरपूर विद्यार्थ्यांचा एक खूप मोठा डाऊट आहे कि सर की सर परीक्षेच करू आता इथून पुढं की मुख्य करू म्हणजे हा एक एक क्वेश्चन आहे याच्यासारखा अजून एक लेक्चर आपल्याला या ओव्हरऑल आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात म्हणजे जी संभ्रम अवस्था आहे त्या अवस्थेवरती आपण डिस्कशन केलंय पण या लेक्चरमध्ये आपण फक्त एक स्पेसिफिक क्वेश्चन डिस्कस करूयात आणि तो क्वेश्चन आहे की सेवा राज्यसेवा परीक्षेचा विचार जर आपण केला दोन हजार चोवीसच्या संदर्भात तर मग आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा की आतापासून काही मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करून देऊ कारण त्यामध्ये वेगवेगळे वेग रिझन्स आहेत हा प्रश्न जो पडतोय विद्यार्थ्यांना अनेक माध्यमातून कमेंट्स असतील किंवा मेसेजेस असतील तर हा एक कॉमन क्वेश्चन आहे त्यासाठी आपण एक विशेष लेक्चर याच प्रश्नावरती अरेंज केलेला आहे जर तुमचाही हा डाऊट असेल कदाचित तुम्ही तो विचारला नसेल पण तुमच्यामध्ये मनामध्ये पण हा डाऊट जर आला असेल की सर ही गोष्ट खरी आहे की आता नक्की प्रलिमच करत बसू का काही मुख्यचं एखादा सेक्शन आता कम्प्लीट करून घेऊ तर हा डाऊट म्हणजे हा डाऊट जर तुमच्या मनामध्ये असेल तर आपण हे लेक्चर शेवटपर्यंत करा आपण काही गोष्टी आहेत त्या डिस्कस करूयात म्हणजे आताच्या सिनेरीसार आपण काही गोष्टी आहेत त्या डिस्कस करूयात सुरुवात करूया सेशनला सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन देतो आपल्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या वेग 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 बॅचेस आहेत तुम्हाला जर या बॅचेसमध्ये एनरोलमेंट करायची असेल तर एक बॅच चालू आहे आपली दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्न नुसार यशोदय बॅच जर तुम्ही या बैच मदे आपन, नवीन पॅटर्न नुसार बॅच मध्ये एनरोलमेंट केली तर या बॅचमध्ये आपण सगळ्या गोष्टी नवीन पॅटर्ननुसार इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्यामध्ये लेक्चर्स असतील नोट्स असतील पीडीएफ असतील टेस्ट असतील या सर्व गोष्टी आहेत पण दोन महत्वाच्या गोष्टी यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात ते म्हणजे पुस्तके ही तुम्हाला घरपोच पाठवली जातात आणि मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो तो जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल आणि मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती हवा असेल तर आपला कोड युज करा कॅपिटलमध्ये आणखी तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल तुम्ही एनरोलमेंट करू शकता यासोबत आता एक ऑफर सुरू आहे त्या ऑफर मध्ये तुम्हाला यावरती मॅक्सिमम डिस्काउंट मिळू शकतो सोबत तुम्ही जर कंबाईन दोन हजार चोवीस ची तयारी करत असाल तुम्हाला एखादी फास्ट ट्रॅक बॅच हवी असेल तर तुम्ही या बॅच मध्ये पण एनरोलमेंट करू शकता आणि इथेही तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर आपला कोड युज करा कॅपिटल मध्ये आणि तुम्हाला डिस्काउंट येतो या बॅचवरती देखील मॅक्सिमम तो मिळून जाईल यासोबत आता आपला जो पास प्रो आहे जो वर्षाचा पास प्रो राहतो ज्यामध्ये सगळ्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता म्हणजे पास प्रो ही अशी कॉन्सेप्ट डेंग, आहे या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रॅक्टिस टेस्ट असतील त्या कॉम्प्रेन्सिव्ह पण मिळतात सब्जेक्ट वाईज मिळतात चॅप्टर वाईज मिळतात बरोबर फर्स्ट रिडिंग वाईज मिळतात सेकंड रिडिंग थर्ड रिडिंग अशा अनेक व्हरायटी त्यामध्ये आहेत सो भरपूर व्हरायटी या टेस्ट मध्ये आहे सोबत सगळे इयर क्वेश्चन जे आहेत आपले गेल्या काही वर्षांमधले तर हे देखील तुम्हाला टेस्ट स्वरूपामध्ये पाहायला मिळतात फक्त पूर्व नाही मुख्यचे देखील क्वेश्चन्स आपण टेस्ट स्वरूपामध्ये कन्वर्ट केलेत आणि एका वर्षासाठी तुम्हाला तीनशे सात रुपयांमध्ये हा पाच आत्ता मिळून जाईल जर आता तुम्ही ऑफरमध्ये एनरोलमेंट केली तर सो ऍप्लिकेशनला एकदा चेक करा ओव्हरऑल वर्षभरासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज ही तीनशे रुपयांमध्ये ऑलमोस्ट मिळून जाईल तुम्ही ऑफर ऑफरमध्ये एनरोल करू शकता यासोबत जर टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा आणि तेच सर टेस्टबुक सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल चल आपण मुद्द्याला सुरुवात करूया डायरेक्टली जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये जो मेजर क्वेश्चन आहे आपला डिस्कशनचा त्याच्याकडे आपण येऊयात तो अनेक क्वेश्चन आहे त्यातला एक क्वेश्चन आपण आता पिक केला आहे तो क्वेश्चन असा आहे की पूर्वचा अभ्यास करायचा का मुख्याचा अभ्यास करायचा जर आत्ताची सिच्युएशन आपण पाहिली तर कदाचित हे लेक्चर तुम्ही पाहत असाल नंतर कधी एक महिन्यानंतर आणि त्यावेळेस तारखा डिक्लेअर देखील झाले असतील तर ते कदाचित थोडं स्ट्रॅटेजी बदलू शकता तुम्ही या लेक्चरनुसार पण आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही जर या आठवड्यामध्ये या दोन आठवड्यामध्ये जर पाहत असाल लेक्चर आणि जर तारखा अजून पण आलेल्या नसतील तर हे लेक्चर तुमच्यासाठी युजफुल ठरू शकतं पण अगेन हे लेक्चर तुम्ही तारखा आल्यानंतर पाहत असाल तर मग तुम्ही ते तुमच्या त्या तारखांनुसार इम्प्लिमेंट करू शकता ज्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगेल त्या चालेल आता मेन प्रश्न आहे की पूर्वचा अभ्यास करायचा की मुख्यचा अभ्यास करायचा याचं उत्तर हे एक नाहीये म्हणजे मी एकच उत्तर सांगेल की पूर्वचाच करा किंवा मुख्यचाच करा तर हे सर्वांसाठी लागू होणार नाहीये याचे दोन उत्तर असू शकतात ही दोन उत्तर कशी बघा आपण विद्यार्थ्यांचा गट करूया एक आहे गट एक दुसरा आहे गट दोन आता गट अ मध्ये असे विद्यार्थी आहेत आता हे तुमचं तुम्हाला पाहिजे की तुम्ही गट अ मध्ये येता का गट ब मध्ये येता किंवा गट एक किंवा दोन मध्ये येता गट एक मध्ये असे विद्यार्थी राहतील ज्यांचा प्रिलिम्सचा अभ्यास बऱ्यापैकी कम्प्लीट झालाय ओके प्लस okay. जे तुम्ही टेस्ट देत आहात आपल्या प्लॅटफॉर्म वरती असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही टेस्ट देत असाल आणि तुम्ही जो काही कट ऑफचं जी काही रेंज आहे म्हणजे आयोगाचा कट ऑफ एकशे आठ मागच्या वर्षी लागला होता वन ऑफ दी हायेस्ट त्याच्यानंतर तुमचा जर आता टेस्टमध्ये एकशे पंधरा एकशे वीस किंवा त्याच्या आसपास जर स्कोर असेल तर तुमची तयारी प्रिलिमची चांगली आहे असं आपण समजूया तुम्ही आत्ताच्या सिच्युएशनला जोपर्यंत डेट येत नाहीयेत तोपर्यंत मेन्सचे काही सेक्शन आहे ते करू शकता जे प्रिलिमला पण हेल्प करू शकता तेही सांगतो कोणते आणि दुसरा गट असा आहे की या ठिकाणी असे विद्यार्थी येतील ज्यांचा प्रिलिमचा सा अभ्यास अजून एवढा काही चांगला नाहीये मग सर हे कसं काय समजेल की प्रेलीमचा अभ्यास चांगला नाहीये अगेन तीच मेथड वापरायची टेस्ट मॉक टेस्ट ओके तुम्ही ज्या काही मॉक टेस्ट देत असाल बघा टेस्टचं महत्व किती आहे या टेस्टमधून तुम्हाला समजेल की तुम्ही गट एक मध्ये आहात तर गट दोन मध्ये आहात आणि हे तुमचं तुम्हालाच समजू शकतं दुसरं कोणाला नाही समजणार म जर तुम्हाला वाटलं की नाही सर खरंच आपला अजूनही प्रिलीमचा एवढा काही अभ्यास नाहीये एकशे दहा मार्क एकशे वीस मार्कांपर्यंत आपण अजून पण पोचत नाहीये नव्वद पंच्याऐंशी ऐंशी या स्कोर पर्यंत आपण अजून आहोत तर आपल्याला मी सजेस्ट करेल की तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करा आणि थोडं या टेस्ट नंतर अनालिसिस करा की कोणत्या विषयांमध्ये आपल्याला मार्क कमी येत आहेत कारण पंधरा वीस मार्क शॉर्ट पडत आहेत म्हणजे दहा ते बारा क्वेश्चन आपल्याला काय करतायत थोडे कमी बरोबर येतात सो आपल्याला त्याकडे फोकस करणं गरजेचं आहे की तुम्ही जर गट दोन मध्ये असाल म्हणजे टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुम्हाला वाटेल ते आपण गट दोन मध्ये आहोत तर आपल्याला पूर्वपरीक्षेला फोकस करायचंय कारण पूर्वपरीक्षा झाल्यानंतरच तुम्ही मेन्स देऊ शकता आणि आत्ताच जर मेन्सचा अभ्यास करत राहिलो आणि जर प्रिलिमला काही प्रॉब्लेम क्रिएट झाला की होणार नाही कोणाचा पण जर समजा चुकून झाला तर मग त्या मेन्सच्या अभ्यासाचा तुम्हाला या वर्षी तरी काय फायदा होणार नाहीये बरोबर आणि तसं हा ओल्ड नुसार लास्ट अटेम्प्ट आहे असं आपल्याला माहिती आहे तो मी सांगेल तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला असं वाटत असेल की सर आपला अभ्यास सफिशियंट आहे आपला स्कोर पण चांगला येतोय तर तुम्ही काही गोष्टी फोकस करू शकता मेन्सच्या ते डिस्कस करू आपण पण जर तुम्हाला वाटलं की गट दोन मध्ये आपण आहोत आपला स्कोर अजून पण तेवढा येत नाहीये तेवढाही कॉन्फिडन्स आपल्याकडे आता नाहीये तर मी टोटली सजेस्ट करेल की तुम्ही प्लीज प्रलिमवरती फोकस राहा चेक करा की करंट अफेअर मध्ये मार्क येत आहेत का मध्ये मार्क येत आहेत का जे फक्त साठी जास्त महत्वाचे विषय आहेत आपल्याला कारण इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटी असेल इकॉनॉमी असेल हे विषय तुम्हाला मुख्य साठी देखील आहेत मेन साठी देखील आहेत पण जे सायन्स असेल किंवा इकडं आपण करंट अफेअरचा विचार केला तर हे जवळपास पस्तीस क्वेश्चन्स आहेत राज्य सेवेला पंधरा क्वेश्चन्स आहेत ते आपले करंट अफेअरचे आहेत आणि वीस क्वेश्चन्स आहेत ते सायन्सचे आहेत तो हे जे पस्तीस क्वेश्चन्स आहेत यामधला आउटपुट एकदा चेक करा होतं काय की आपला जो प्रॉपर पारंपरिक अभ्यास राहतो इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटी इकॉनॉमी या विषयांमध्ये आपला अभ्यास चांगला राहतो आपण रिपीटेडली त्या गोष्टी करत आलेलो असतो पण प्रिलीम मध्ये कुठं कमी पडतो तर या पस्तीस क्वेश्चन्स मध्ये पस्तीस क्वेश्चन मध्ये सत्तर मार्कांचे ते क्वेश्चन्स आहेत इथं जास्तीत जास्त मेहनत आपल्याला करावी लागेल जर आपण या गटामध्ये मोडत असाल तर आय होप की तुम्हाला इथं थोडी तरी क्लिअरिटी आली असेल की पहिलं हे सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे की आपण गट अ मध्ये मोडतो का गट ब मध्ये आता हे सगळं झाल्यानंतर मग सर तारखा जर अजून नाही चालल्या म्हणजे बरेच दिवस किंवा एखाद्या महिन्यामध्ये तारखा या नाही आल्या यायला पाहिजेत पण चुकून नाही आल्या तर तुम्हाला हेच कंटिन्यू करावं लागेल कारण एक्झाम तर होणारच आहे असं नाही की एक्झाम होणार नाहीये एक्झाम जून मध्ये होईल जून मध्ये नाही झाली तर जुलैमध्ये होईल नाही तर मध्ये होईल पण त्याच्यापर्यंत त्याच्यातपर्यंत होईलच पर्यंत बरोबर असं आपण पकडून चालूयात जर ऑगस्ट पर्यंत एक्झाम ही होणार असेल किंवा जास्त चान्सेस जर असतील ऑगस्टच्या आतच परीक्षा होईल तर मग आपल्याला त्यासाठी प्रिपेअर राहिलं पाहिजे कारण मुख्यला तुम्ही नंतर कराल ज्या दिवशी तुमची प्रिलिम्स क्वालिफाय होत असेल त्या दिवशी पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही विचार कराल की आपण हे मेन्सचा जो काही डोंगर आहे तो टॅकल करू शकतो तेवढा कॉन्फिडन्स असेल पण आज प्रिलीमला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको सो मी परत एकदा सांगेल की जरी तुम्ही गट एक मध्ये असाल ना की सर आता मग मुख्याचे सगळे चालू करून देतो बरोबर एच आर एच आर डी च असेल किंवा मग टेक्नॉलॉजीचा पार्ट असेल किंवा कायदे असतील कृषी असेल तर ना मग थोडस ट्राय करा की, की। जे ओव्हरलॅपिंग सिलेबस काही ठिकाणी तुम्हाला मिळतील जसं की एच आर एच आर डी मध्ये आपल्याला योजना आहेत बऱ्यापैकी आणि त्या ठिकाणी जे म्हणजे योजना म्हणण्यापेक्षा एक सेक्शन आहेत महिला वृद्ध बाल म्हणजे लहान मुलं असतील शिक्षण असेल हे टॉपिक तुम्हाला प्रिमला पण येऊ शकतात आणि येतात मध्ये बरोबर आणि बऱ्यापैकी याचं वेटेस तुम्हाला बऱ्याच पाहायला पाहिलं मिळतं ह्याच्यामधले काही जे कॉमन टॉपिक्स आहेत स्पेशली या चर्डी मधले सो ट्राय करा की त्या गोष्टी तुम्ही रिवाईज कराल तर करायच्या असतील तर ओके पण जर तुम्हाला वाटलं की नाही सर हे सगळं रिस्की आहे आपल्याला फक्त प्रिलिम्सच करायची कारण ज्या दिवशी प्रिलिम्स होईल त्या दिवशी मी बाकीचा प्लॅन करेल तर बिनधास् तुम्ही ते करू शकता पण मी हे तुम्हाला सांगितलं कारण कसं होईल की जर डेट डिक्लेअर झाल्या तर तो एक चांगलाच पॉईंट पण नाही झाल्या तर ती संभ्रमा अवस्था कायम राहणार आहे आणि जर ती संभ्रमावस्था कायम राहिली तर आपण फक्त प्रलीमचा अभ्यास करत बसू आणि एक तोटा असा होऊ शकतो हो की मग नंतर जो मुख्य आणि प्रलीम मधला गॅप आहे तो कमी मिळेल आत्ताच्या सिच्युएशनला एप्रिलमध्ये एक्झाम होती आणि डिसेंबरमध्ये मेन्स होती तर सात महिन्यांचा गॅप होता जवळपास तो आता ऑलरेडी कमी झालाय विचार करा जर ऑगस्टला जस्ट एक एक्झाम्पल देतो ऑगस्टमध्ये जर राज्यसेवा झाली परीक्षा आणि मध्ये जर त्यांनी म्हटलं की मेन्स घ्यायची तर आपल्याकडे टाइम किती राहतोय ऑगस्टचे काही पंधरा दिवस पकडून चला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर बरोबर तीन महिने आणि हे पंधरा दिवस तीन महिने फक्त आपल्याकडे राहतील मुख्यासाठी जे सात महिने होते डबल टाइम होता तो मिमा होऊन जाईल तो मग त्या ठिकाणी गडबड होऊ शकते की म्हणजे जर उशिरा प्रेलेम झाली आणि तो मधला गॅप जर कमी झाला तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे एक डिसिजन घ्यावा लागेल वैयक्तिक लेवलला म्हणजे हे सांगणं पण महत्वाचं आहे बरं का की डिसिजन घ्यावा लागेल कारण काय होतं तो डिसिजन घ्यावा लागेल घ्यायचं आहे तुम्हाला असे पण ते सांगणेही महत्वाचं आहे ते ऐकणेही महत्वाचं आहे की तो डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे की नक्की मेन्सचा एखादा टॉपिक करायचा म्हणजे ऑफकोर्स तुमचा प्रिलिमचा अभ्यास एका स्लॉटमध्ये चालू राहणारच आहे तो काही पूर्ण सोडायचा नाही कधीच पण तरी म्हणजे मेन्सचं तुम्हाला करायचं असेल तर ती तुमच्यासाठी एक काय राहील तुमचा डिसिजन राहील वीस म्हणण्यापेक्षा तुमचा तो एक वैयक्तिक डिसिजन राहील की तो करायचा आहे की नाही ओके पण जर तुमचं अनालिसिस परफेक्ट बसलं की जर प्रलिम लेट झाली आणि तुम्ही मेन्सचा आता करून ठेवलं तर पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये तुम्हाला जास्त लोड येणार नाही पुन्हा हे अनालिसिस करा आणि हे प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे कारण प्रत्येकाचा अभ्यास हा वेगवेगळ्या स्तरावरती झालेला असतो तो हे अनालिसिस करा आणि वैयक्तिक लेवलला स्वतःसाठी डिसिजन घ्या हा डिसिजन तुम्हाला मी नाही सांगू शकत किंवा दुसरा कोणीच नाही सांगू शकत तुम्हाला वैयक्तिक लेवलला आपल्या अभ्यासानुसार तो डिसिजन घ्यावा लागेल आणि लवकरात लवकर घ्यावा लागेल जर एवढ्यात म्हणजे या लेक्चर पाईपर्यंत जर तारखा आल्याच तो तुम्हाला करना तो तर तुम्हाला प्लॅनिंग करणं खूप सोपं जाईल तो काही विषयच नाही मग बरोबर पण जर नाही चालेल लवकर तारखा तर ते काम नाही जून पर्यंत कंप्लीट झालं तर मग कदाचित आपल्याला या दोन्ही मधला काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल आणि अभ्यासाला आपल्याला कंटिन्यू करावं लागेल पण अगेन मी परत तेच रिपीट करून सांगेल तुम्हाला की प्रिलिमला एका साईडला तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलंच पाहिजे आणि त्यात मध्ये स्पेशली सायन्स आणि करंट अफेअरला तुम्हाला फोकस केलं पाहिजे ओके आता इतर जे काही क्वेश्चन्स आहेत मला माहिती की सर या प्रश्नाच्या व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांची की आता जी संभ्रमावस्था आहे कन्फ्युजनचा सगळा टाइम आहे याच्यामध्ये काय केलं पाहिजे नक्की किंवा कसे डिसिजन्स घेतले पाहिजे याचं एक वेगळं लेक्चर आपण केले ऑलरेडी तुम्ही ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता याच्यासारखे अनेक क्वेश्चन आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत तुम्ही ते नक्की चेक करा ओके okay, सो so आय होप की तुम्हाला क्लिअरिटी आली असेल की आता पूर्वचा अभ्यास करायचा की मुख्यचा हा तुमचा डिसिजन राहील पण ते कधी घ्यायचा डिसिजन तर हे सगळं अनालिसिस करून घ्यायचा हे तुम्हाला क्लिअर झालं असेल बाकी आय होप तुम्हाला या गोष्टींची क्लॅरिटी येऊन आता तुम्ही तो डिसिजन घ्याल जर स्टेशन आवडलं असेल तर स्टेशनला लाईक नक्की करा एक शॉर्ट सेशन होतं जे की आपण या एका क्वेश्चन वरती फोकस ठेवलं होतं बॅचेस बद्दल परत एकदा इन्फॉर्मेशन देतो दोन हजार पंचवीस नवीन पॅटर्न नुसार आपण यशोदय नावाची एक बॅच सुरू केली आहे या बॅच मध्ये आपण नवीन पॅटर्ननुसार नोट्स मॉक टेस्ट पीडीएफ या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतोय पण सोबत दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे पुस्तके तुम्हाला घरपोच पाठवली जातात आणि मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो जर तुम्हाला एनरोलमेंट करताना मॅक्सिमम डिस्काउंट हवा असेल तर कोड युज करा कॅपिटलमध्ये आणखी तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळून जाईल कंबाईनची बॅच असेल तर कंबाईन म्हणजे कंबाईनला तुम्हाला जर एनरोलमेंट करायचं असेल तर फास्ट ट्रॅक बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आपला कोड युज करा तुम्हाला इथेही डिस्काउंट मिळून जाईल ओके okay, बाकी आ, पास प्रो बद्दल मी तुम्हाला सांगितलं एक वर्षासाठी पास प्रो तुम्हाला तीनशे सात रुपयांमध्ये मिळू शकतो तर तुम्ही एनरोल करू शकता सोबत तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करायचं असेल तर आणखीच सर टेक्स्टबुक सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल देखील मिळून जाईल तर तुम्ही नक्की जॉईन करा अपडेट तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच इतर काही लेक्चर्समध्ये आणि डिस्कस करूयात असे महत्त्वाचे मुद्दे जर सेशन आवडलं असेल तर लाईक करून एखादी कमेंट नक्की करू शकता अजून कोणते डाउट्स तुमच्या मनामध्ये असतील या संपूर्ण जे टाइम बद्दल किंवा एक्झामच्या शेड्यूल बद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट टाइम आपण जे काही लेक्चर घेईल त्यावेळेस आपण या तुमच्या कमेंट्स मधला एखादा डाउट पिक करूया जो मोस्ट कॉमन असेल आणि त्यावरती आपण लेक्चर ऑर्गनाइज करूया चालेल सो आपण या लेक्चरमध्ये आता थांबूया भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू यू वन फॉर जॉईनिंग दिस सेशन हॅव अ नाईस डे हे थँक्यू